नमस्कार, स्पीड न्यूज मध्ये आपलं स्वागत। बातमी येते आहे पन्हाळा तालुक्यामधून। पन्हाळा तालुक्यातील तासगाव येथे काही दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा, राधानगरी, गगनबावडा व करवीर तालुक्यामधील गोरगरीब अशा कोरोना रुग्णांसाठी उपचारासाठी कोविड सेंटर माजी सभापती बंकट थोडगे, डॉक्टर अजित पाटील व इंद्रजित पाटील यांच्या पुढाकारातून सुरू झालं। यामध्ये रोटरी क्लब ऑफ कोल्हापूरचे अष्टेकर यांनी रोटरी क्लबच्या वतीने 20 बेड, 5 गाद्या व 5 उशा आसनगाव येथे उभारण्यात आलेल्या मोफत कोविड सेंटरला दिल्या होत्या। सावित्रीबाई फुले रुग्णालयात असणारे हे बेड व गाद्या रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर स्वतः जाफर बाबा, बंकट तोडगे व डॉक्टर आझाद नाईकवडी यांनी आपल्या खांद्यावरून आणून गाडीमध्ये भरल्या। अमीर फकीर, मुस्ताक देसाई, आसिफ देसाई, वासुम जमादार या युवा कार्यकर्त्यांनी तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते राजू झाजी या सर्वांनी या कार्यासाठी परिश्रम घेतले। हे बेड आणताना सर्वांचेच कपडे धुळीने माखले। अलीकडे काही दवाखान्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या डोळ्यात धूळ फेकून लाखो रुपयांची बिले रुग्णांकडून वसूल केलेली आपण पाहिली आहेत। पण दुसऱ्या बाजूला आसनगाव येथे उभारलेल्या मोफत कोविड सेंटरमधील गोरगरीब रुग्णांना बेड अपुरे पडू नयेत म्हणून स्वतःचे कपडे धुळीने मळवून स्वतःच्या खांद्यावरून बेड आणणारे जाफर बाबा सय्यद, डॉक्टर आझाद नायकवडी, बंकट तोडगे यांचे सहकारी आज माणुसकीच्या व मानवधर्माच्या रक्षणासाठी अहोरात्र कार्यरत असणारे देवदूतच भासले। तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।